न्यायालयातील परिस्थिती, क्या सच क्या झूठ, अक्रॉस स्टेटचे संपादक संजय भैरे यांनी घेतले या बातमीचा वेध। आज COVID-19 म्हणजेच कोरोनाचा कहर आपण रोजच अनुभवतो आहोत। आपल्या देशात सायन रुग्णालय, केईएम रुग्णालय यासारख्या रुग्णालयांनी या परिस्थितीत केलेले कार्य खरंच तारीफे काबिल आहे। संपूर्ण भारतात केईएम आणि सायन हॉस्पिटल ही नामवंत रुग्णालये। बॉम्बस्फोट असो, 93 दंगली असो किंवा 26 जुलैची अतिवृष्टी, या संकट समयी याच रुग्णालयांनी परिस्थिती सांभाळली, सावरली आहे। आणि आता कोविड सारख्या संसर्गजन्य आजारातही ते तितकेच सज्ज आहेत। प्रचंड ताण या रुग्णालयांवर आहे। गरीब व मध्यम वर्गीय केवळ या 2 हॉस्पिटलमधूनच उपचार घेतात, बरे होऊन परततात, नाहीतर प्रायव्हेट हॉस्पिटल्सची परिस्थिती आपण सर्वच जाणतो। दिवस रात्र आपला जीव धोक्यात घालून या हॉस्पिटलचा स्टाफ झटतोय। तेवढ्यातच एक व्हिडिओ व्हायरल होतो, डेड बॉडी सोबत बाजूच्या बेडवर रुग्णांवर उपचार, एका बेडवर 2 रुग्ण, पण रुग्णालयाची स्थिती बिकट, पेशंटच एवढे आहेत की ते दुसरीकडे सोयच करू शकत नाहीत, जागा नाहीये म्हणून रुग्णाला परत पाठवण्याची परवानगी नाहीये। रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांना हात जोडून विनंती करत आहेत, जमिनीवर झोपवून इलाज करून घ्यायला तयार आहेत, आणि अशातच सर्व प्रयत्न करून माणूस मृत्यू पावतो। तर रुग्णांनाच जागा नाही तर या डेड बॉडीज ठेवणार तरी कुठे, आणि एवढी सेवा देऊन घरी बसून आपण मीठ मसाला लावलेल्या बातम्यांवर सोशल मीडियावर कमेंट देतो। निदान त्यांचा धीर वाढवूया। डॉक्टर्स, नर्सेस, सर्व स्टाफ आपापली कामे करतच आहेत, त्यांच्या या सेवेस अक्रॉस स्टेटचा कृतज्ञतापूर्ण सॅल्यूट।